कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमधून एक सर्वात महत्त्वाची बातमी समोर येते आहे. जिल्हा प्रशासनाच्या अनास्थेचा फटका बसलेल्या दापोली तहसीलदार कार्यालयाच्या आवारात 33 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या 100 फुटी ध्वजस्तंभावरती आजही तिरंगा न फडकविल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख व दापोली विधानसभेचे माजी आमदार संजय कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी या ध्वजस्तंभाला वंदन करून जिल्हा प्रशासनाला सुबुद्धी दे अशी प्रार्थना केली. याप्रसंगी दापोली नगरपंचायतीचे माजी नगरसेवक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर, दापोली तालुका सचिव नरेंद्र करमरकर, दापोली शहर प्रमुख संदीप चव्हाण, खेड शहर प्रमुख दर्शन महाजन, दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा ममता मोरे, फुरुस विभाग प्रमुख दत्ता भिलारे, देगाव विभाग प्रमुख सतीश कदम, स्वप्नील पाटील तसेच सर्व पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक, युवा सैनिक, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळेला उपस्थित होते. Thank you.